राज्यातली महामंडळं आणि समित्यांवरील नियुक्त्यांना मुहूर्त सापडत नसताना आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत विविध समिती आणि महामंडळांवर राज्यातल्या भाजपच्या 160 नेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यासाठीची यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या 40 जणांचा या 160 जणांमध्ये समावेश आहे. यामध्ये काही आमदार, खासदार, आजी माजी आमदार, खासदारांना सुद्धा यामध्ये संधी दिली जाणार असल्याचं कळतंय. राज्य सरकारच्या अखत्यारीतीतले महामंडळ समित्यांवर भाजप आणि शिंदे गटामध्ये 70-30 हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र केंद्र सरकारशी संबंधित पदांबाबत असा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाहीये आणि त्यामुळे केवळ भाजपच्या नेत्यांची नावं दिल्लीला पाठवली जातील. या यादीला फडणवीस आणि बावनकुळेंनी अंतिम रूप दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे